फिफा वर्ल्ड कपचा धमाका रविवारी 20 नोव्हेंबर पासून सुरू होतोय. 4 वर्षांनंतर यंदा कतारमध्ये फुटबॉलचं महायुद्ध सुरू होणार असून तत्पूर्वीच फुटबॉल पंढरी अशी ओळख असलेल्या करवी नगरीच्या गल्ली बोळात आणि रस्त्या रस्त्यांवर जगभरातील फुटबॉलचे स्टार म्हणून गणलेल्या लिओनेल मेस्सी, नेमार, क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यासह काही खेळाडूंचे कटआउट शहराच्या मुख्य रस्त्यांवर झळकत आहेत, तर काही गल्ली बोळ आणि तालमीच्या परिसरात खेळाडूंचे पोस्टर्स आणि ध्वजांच्या पताका फडकत आहेत. त्यामुळे सध्या करवीर नगरीत फुटबॉलचा फीवर जोमात आहे. जगभरात फुटबॉलचे लाखो समर्थक आहेत. त्यांच्यासाठी फिफा वर्ल्ड कप म्हणजे परवणी असते. दर 4 वर्षांना फिफा वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातं. यासाठी जगभरातील दिग्गज खेळाडू जिंकण्याच्या ईर्षेनं मैदानात उतरतात. प्रत्येक संघांचे आणि खेळाडूंचे जगभरात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांकडून नेहमीच त्या संघांना आणि खेळाडूंना प्रचंड पाठबळ लाभतं. कोल्हापूर ही फुटबॉल पंढरी म्हणूनही ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे साहजिकच करवीर नगरीतील प्रत्येक गल्ली बोळ आणि तालमींच्या परिसरात रविवारपासून सुरू होणाऱ्या कतारीतल्या फिफा वर्ल्ड कपचा ज्वर तापू लागलाय. शहरातील मंगळवारपेठ परिसरातील गुलाब गल्लीतील फुटबॉल प्रेमींनी गल्लीत वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांची पताका फडकवली आहे. तसंच लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे कटआउट्स उभारले आहेत. या तरुणांनी गल्लीत फुटबॉल खेळत आपलं फुटबॉल प्रेम व्यक्त केलंय. कोल्हापूर हे कुस्तीच्या पंढरीप्रमाणेच आता फुटबॉलची पंढरी म्हणून देखील ओळखले जात आहे. 20 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपची उत्सुकता आता कोल्हापुरात देखील शिगेला पोहोचली आहे. आपण पाहतच आहोत की शहरभर क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार ज्युनियर यांचे कटआउट्स मोठमोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही चॅलेंज ग्रुप गुलाब गल्ली मंगळवारपेठच्या वतीने वर्ल्ड कपमध्ये सामील होणाऱ्या 32 देशांचे फ्लॅग्सचे पताके करून गल्लीभर लावलेले आहेत. त्याचप्रमाणे लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असल्यामुळे आम्ही त्यांचे कटआउट्स पण लावलेले आहेत व त्यांच्या मॅचेस आम्ही या ठिकाणी स्क्रीनिंग करून सगळी एकत्र बसून एन्जॉय करणार आहोत. यासोबतच प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या समर्थकांनी देखील लिओनेल मेस्सीचं सुमारे 15 फूट उंचीचं कटआउट उभारलंय. तसंच गल्लीत स्वतःच्या संघाच्या ध्वजासह इतरही कापडी ध्वज उभारले आहेत. कोल्हापुरातील टॉपचा फुटबॉल संघ अशी ओळख असलेल्या पाटाकडील तालीम मंडळाच्या समर्थकांनी स्वतःचा पिवळा निळ्या ध्वजासोबतच ब्राझीलचा ध्वज देखील फडकावलाय. तसंच आसिफ पटेल यांच्या घराच्या बाल्कनीत ब्राझीलचे सुपरस्टार फुटबॉल पेले, रोनाल्डिनो, रोनाल्डो यांचे कटआउट्स उभारलेत. हे कटआउट्स लक्ष वेधून घेत आहेत. यासोबतच मरगाई गल्ली मंडळानं भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांची फुटबॉल खेळणारी छबी तसंच लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेमार यांचे देखील पोस्टर मंडळावर झळकवले आहेत. शनिवार पेठेतील कट्टर CR7 प्रेमी ग्रुपच्या तरुणांनी क्रिस्टियानो रोनाल्डो यांचं 15 फुटी पोस्टर उभारलंय. याचबरोबर बिंदू चौकात देखील फुटबॉल प्रेमींच्या वतीनं पोस्टर उभारण्याचं काम सुरू आहे. कोल्हापुरातील गल्ली बोळ आणि मुख्य रस्त्यावर सध्या सर्वत्र फुटबॉल आणि फुटबॉलपटू यांचंच वातावरण दिसून येत आहे.